डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722। गेली 2 दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागामध्ये या पावसामुळे काकडवाडी येथील गट नंबर 130 मधील शेतकरी प्रभाकर देवराम गायकवाड यांच्या 30 गुंठे शेतामधील साधारणतः 350 झाडांचं मोठं नुकसान झालंय। ही डाळिंबाची झाडं आहेत, तर काही डाळिंब फळावर डाग पडून ते खराब झालेत आणि काही डाळिंबाची झाडं वादळामुळं मोडून पडली आहेत। जोरदार वादळी वारा आणि गारपीट सदृश पावसामुळं डाळिंब पिकाचं 30 ते 40% नुकसान झालंय। यामध्ये जवळपास 2 ते 2.5 लाखांचं नुकसान झालंय असं शेतकरी प्रभाकर गायकवाड यांनी सांगितलंय। डाळिंबाची गारपीटीनं नुकसान झाली, फळं फुटलेले, टिचलेले, मरणाचे डॅमेज होऊन राहिले। मला शासनानं पंचनामा करून काय असेल ती मदत द्यावी। हे कधी प्रकार घडला वादळी वाऱ्याचा? शुक्रवारी। आणि किती एकर बाग आहे तुमचा? हा सगळा 30 गुंठे। 30 गुंठे? किती टक्के नुकसान झालं असेल? कमीत कमी 30-40-50% नुकसान झालं आहे। जेवढं काय काय झालं नेमकं? मग जेवढं वादळी वारा किंवा पावसामुळे काय नुकसान झालं याच्यात? गारपीटीमुळे। आपण काय नेमकं? काही फाट्या मोडल्या का? फाट्या मोडल्या, झाड उमदळ, एक झाड उमदळून पडले, फाट्या भरपूर फाट्या मोडलेल्या। आता या 30 गुंठ्यामध्ये तुम्हाला सरासरी किती उत्पन्न मिळत आहे? 30 गुंठ्यामध्ये जर बाजार सापडला तर जवळजवळ 5-7 लाख रुपये होतात। आणि मग आता तरी किती नुकसान झालं असेल अंदाजे? कमीत कमी जवळजवळ 2-2.5 लाखाचं नुकसान झालं। पंचनामा वगैरे झाला का नाही? नाही ना, पंचनामा कुठे झाले? अजून कुणी आलेलंच नाही। तुम्ही संपर्क केला का त्यांच्याशी? संपर्क केलेला आहे, फोन केलेला आहे, अजून आलेच नाही बघून। कुणी आलंच नाही। आता त्यांच्याकडे काय मागणी? येऊन पंचनामा करून करावा दिने, काय रीतशीर असाल ती की मोर शासनाला पाठवून द्यावा, कृषी अधिकारी। आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा पंचनामा प्रशासनाकडून झाला नाही। संबंधित यंत्रणेनं तात्काळ पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकरी गायकवाड यांनी केली आहे। दत्तात्रय घोलप, सी न्यूज मराठी, नान्नज। गीर गाय निसर्गाची माय, आरोग्यदाय, देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा। आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई, आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची 100% खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या। आमचा पत्ता निमाई स्वीट्स, संगमनेर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, प्रवरा मेडिकल शेजारी, संगमनेर। देशी गायीच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथं उपलब्ध। संपर्क 81 81 93 22 22। निमाई स्वीट्स, संगमनेर।